नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुषुवाच तरुणाईच्या डोक्यात खुराक या दिवाळी विशेषांकाचे संपादक आहे. आजच्या एकूण माहोलमध्ये घरकामाचं मूल्य या विषयावर संवाद करण्याची मला अतिशय गरज वाटते. याचं कारण असं आहे की आत्ता स्त्रियांवरती खूप हिंसाचार वाढताना दिसतो आहे, नंतर कौटुंबिक ताणतणाव वाढताना दिसत आहेत, माणसांचं एकूण शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडताना दिसतंय आणि एकूणच वातावरणामध्ये बऱ्यापैकी असहिष्णुता आहे. असं वाटू शकतं की घरकामाचं मूल्य आणि या सर्वाचा काय संबंध आहे, पण घरकामाचं मूल्य हा एक अतिशय गुंतागुंतीचा गहन आणि गंभीर मुद्दा आहे. आपल्याला माहीत आहे की लिंगाधिष्ठित श्रमविभागणी ही हजारो वर्षापासून चालू आली, म्हणजे याचा अर्थ असा की घरकाम बाईंनी करायचं आणि घराबाहेरचं काम पुरुषांनी करायचं. याच्यामध्ये घरकाम जे बाई करते त्याला पैसे नाहीत आणि घराबाहेरचं काम जे पुरुष करतो त्याला पैसे आहेत. यामुळे बाई ही पुरुषावलंबी झाली, कारण बाईच्या कामाला पैसे मिळत नाहीत. सुरुवातीच्या काळाला जेव्हा शेती होती, जेव्हा घरातच उद्योग असायचे, त्यावेळेला पैशाचा मुद्दा गौण होता. परंतु जसं औद्योगिकरण आलं, भांडवलशाही सुरू झाली, त्यानंतर नफा या सदरामध्ये जाऊन बऱ्यापैकी पैशाला महत्त्व आलं आणि मग भांडवलशाहीमध्ये सुरुवातीला पुरुष, स्त्रिया आणि मुलंसुद्धा कामगार म्हणून होती. पण त्यानंतर एका टप्प्यावरती असं झालं की पुरुषांनी असं म्हटलं की आम्हाला कुटुंब वेतन द्या, कारण त्या सुमाराला मालकाची बायको घरात असायची, जमीनदाराची बायको घरात असायची आणि कामगारांना असं वाटायला लागलं की आपली बायको जर घरामध्ये राहिली तर आपल्याला स्वास्थ्य मिळेल. आणि त्याच्यामुळे त्यांनी कुटुंब वेतन मागितलं. हे कुटुंब वेतन मानलं गेलं कारण भांडवलशाहीला त्याच्यातून नफाच नफा होता, कारण कामगारासाठी जे काय ऊर्जा पाहिजे, त्याचं पुनरुत्पादन पाहिजे, हे बाईच्या बिना मोबदल्या कामावरती होत होतं. आणि त्यामुळे एक परिस्थिती अशी आली की बाईचं गृहिणीकरण झालं. या गृहिणीकरणातून बाई जास्ती जास्ती पुरुषावरती अवलंबून राहायला लागली आणि या सगळ्यामधून हळूहळू बाईवरती हिंसाचार, बाईवरती एकूण दास्य हे वाढत गेलं. या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला असं जाणवतं की बाईचं दास्य, बाईचं दुय्यमत्व हे इतक्या पद्धतीने वाढत गेलं की त्याच्यामध्ये आपल्याला कौटुंबिक हिंसाचारसुद्धा बाईवरती होताना दिसायला लागला. या सगळ्याचं मूळ जेव्हा आपण म्हणतो लिंगाधारित श्रमविभागणी हे आहे, त्यावेळेला आपल्याला आता आजच्या काळामध्ये असं म्हणायची गरज आलेली आहे की बाईच्या घरकामाला मूल्य असलं पाहिजे. आता हा विषय इतका गुंतागुंतीचा आहे, इतका गहन आहे, कारण घरकाम कसं मोजायचं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे घरकामाला वेतन कोणी द्यायचं, सरकारने द्यायचं का नवऱ्यांनी द्यायचं, म्हणजे घरातल्या कमावत्या पुरुषांनी. आज तरी कमावता हा पुरुष आहे आणि मग त्याच्यामुळे गेली 30-40 वर्ष जेव्हा चळवळींनी, स्त्री चळवळींनी हा मुद्दा लावून धरला, तेव्हा हा मुद्दा पुढे येत होता आणि तो पुन्हा मागे जात असतो. म्हणजे 1970 दशकामध्ये इटलीमध्ये आणि इंग्लंडमध्ये या मागणींनी जोर धरला होता आणि त्याच्यातून कुटुंब वेतन मिळत होतं, कारण इंग्लंड ही कल्याणकारी सरकार होतं तिथलं. त्याच्यामुळे ते एकाहून जास्ती मुलं असली की कुटुंब वेतन देत होतं आणि ते स्त्रीलाच देत होतं. इटालीमध्ये हे देता येत नव्हतं कारण त्यांची अर्थव्यवस्था तेवढी स्ट्रॉंग नव्हती. पण इटलीमध्ये एका स्त्रीवादी महिलेनी एक दिवस का होईना पण स्त्रियांचा संप घडवून आणला, आणि स्त्रियांचा संप म्हणजे स्वयंपाक पाणी बंद असा संप, म्हणजे स्त्री कामगारांचा संप तो नव्हता. त्याच्यातून बाईच्या कामाचं मोल हळूहळू पुढे येत गेलं. त्याच्यामुळे बाई जे काम करते आहे त्या कामाचं मोल खूप मोठं आहे हे समाजामध्ये हळूहळू होत गेलं. पण हे मोल आहे असं म्हणत असताना दोन प्रकारांनी त्याच्याकडे बघितलं गेलं. एक म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपण असं म्हणतो की आमची पत्नी ही गृहस्वामिनी आहे, ही गृहलक्ष्मी आहे. त्याच्यामुळे जेव्हा स्त्री चळवळीमध्ये हा मुद्दा आला की घरकामाला वेतन असलं पाहिजे, त्यावेळेला स्त्रियाच असं म्हणायला लागल्या की नको नको आम्हाला वेतन नको, आम्ही घरच्या लक्ष्म्या आहोत. आणि मग आपल्याला असं वाटतं की जेव्हा स्त्रिया त्याला नको म्हणतात तेव्हा मग ही मागणी काही वैध दिसत नाही. पण त्यावेळेला आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की स्त्रिया या पुरुषप्रधान व्यवस्थेच्या जशा बळी आहेत तशा त्या वाहकसुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे त्या ज्या म्हणत आहेत की आम्हाला हा मोबदला नको, त्यावेळेला आपल्याला त्यांना भावनिकतेच्या पलीकडे जा हे सांगायला पाहिजे. आपल्याला माहीत असेल की 2012 साली आपल्या बालकल्याण आणि महिला कल्याणवाले मंत्री या तीर्थ, कृष्णा तीर्थ यांनी असा एक डायरेक्टिव्ह येईल असं बघितलं होतं की ज्या बायका फक्त घरकाम करतात, म्हणजे ज्या गृहिणी आहेत, त्या बायकांना नवऱ्याच्या उत्पन्नाच्या 20% रक्कम मिळावी
घरकामासाठी म्हणून मिळावी. तर हे पुढे काही फार गेलं गृहव्यवस्थापनाला आपण तेवढं महत्त्व देत नाही. आणि मग याचं मूळ काय आहे, तर याचं मूळ सगळं पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था हे आहे. कारण बाईची जे जे काम करते ते काम दुय्यम आहे असंच मानलं जातं. कारण याचा मूळ गाभाच हा आहे की घरकामाला पैसा नाही आहे. म्हणजे आपल्याला हेही माहीत आहे की जेव्हा घरकाम म्हणजे समजा याच्यातलं धुणं भांडी करणं म्हणजे धुणं धुणं धरा, तर लॉन्ड्री आली की तिथे पुरुष येतो आणि तिथे पैसा येतो. जेव्हा केटरिंग हा उद्योग होतो तेव्हा पुन्हा पुरुष असतो आणि तिथे पैसा असतो. हॉटेलमध्ये सुद्धा पुरुषच सहसा मालक असतात. म्हणजे या पद्धतीने जिथे जिथे पैसा आहे तिथे तिथे पुरुष आहेत, अथवा उलटा आपण म्हणू शकतो. आणि बाईला भावनिकदृष्ट्या कसं सांगितलं जातं की घरकाम म्हणजे काय, की शेवटी जे घरात काम केलं जातं ते. आणि घरात काम कोणासाठी केलं जातं, तर घरच्या सदस्यांसाठी केलं जातं. ते काय प्रकारचं काम असतं असं आपण बघितलं तर एक तर स्वयंपाक पाणी धुणं भांडी घराची एकूण व्यवस्थापन हा एक मुद्दा येतो. आणि दुसरा भाग त्याच्यातला काय येतो की मुलांचं संगोपन असेल किंवा घरात जे कोण आजारी असतील त्यांची शुश्रूषा असेल. आता या पद्धतीनेच काम बाई करते याच्यामध्ये तिला खूप समाधान लाभतं असं तिला खूप शिकवलं. कारण जेव्हा आपण म्हणतो की घरकाम आणि घराबाहेरचं काम हे असं ठरवतं की पुरुषपणा आणि बाईपणा म्हणजे काय, म्हणजे जेव्हा म्हणतो घरातलं काम बाईंनी करायचं आहे तेव्हा बाईपणाचे निकष एक वेगळ्या पद्धतीनेचे असतात. जे ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की ती नातेसंबंध जोपासणारी, ती सोशिक असली पाहिजे, ती त्यागी असली पाहिजे, ती सेवाभावी असली पाहिजे. आता ही सगळी मूल्यं समजा जर चांगली असतील तर मग ती पुरुषांना का लागू नाही आहेत. पुरुषपणाची मूल्यं वेगळी आहेत. तिथे असं आपण म्हणतो की तो महत्त्वाकांक्षी असला पाहिजे, तो बलदंड असला पाहिजे, तो यशस्वी झाला पाहिजे. पुन्हा यशाची कल्पना काय हे सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. बाईला असं सांगितलेलं असतं की तिला श्रेय म्हणजे काय आहे, तिचं श्रेय तर तिचं कुटुंब चांगलं चाललं आहे. म्हणजे मग या पद्धतीने आम्ही मिळून साऱ्या जणीमध्ये वर्षभर घरकामाच्या गोष्टी हे सदर मुद्दाम घेतलं होतं की काय वाटतं लोकांना घरकामाविषयी, तर वेगवेगळ्या पद्धतींनी लोकांनी मांडलं. याच्यामध्ये सगळ्या जणांनी मूळ प्रश्नाला बगल दिली एका अर्थाने. तो मुद्दा कुठेतरी भावनिक केल्यासारखा केला किंवा कुठेतरी त्याच्यातली गुंतागुंत उलगडून न दाखवता असं म्हटलं की समजा म्हणजे तुम्ही याला काय नफ्याचा धंदा म्हणणार का, मग इथे मानवी नातेसंबंधांचं काय, मग बाई जर पैसे मागायला लागली तर बाईला पण असं वाटलं की म्हणजे पैसे देणार म्हणजे नवरा म्हणजे मग तो मालक आणि मी त्याचे सेवक. म्हणजे आजच त्या पद्धतीने बघितलं जात आहे. आणि जर पैसे दिले तर अगदीच ते नातं ठळक होऊन जाईल म्हणून बायकांना नाही वाटलं. आणि त्या अर्थाने मग बायका काय करतात, म्हणजे बाईला नोकरी न करणारी बाई असेल तर तिला अन्न वस्त्र निवारा मिळतो आहे घरकाम करते त्याबद्दल, पण ते हक्काचं किती आहे. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो की माझ्या म्हणण्यानुसार ऐक, मी म्हणतो तसं वाघ, माझी आई म्हणते तसं वाघ, आणि नाही वागलीस तर घराचं दार उघडं आहे, तू बाहेर जा. म्हणजे बाई 24 तास घरात काम करत असते पण तिचा घरकाम एवढं करते, घर व्यवस्थित ठेवते, पण तिचा घरावर हक्क नाही. आणि हे जवळजवळ जागतिक पातळीवरती असं दिसतं की कामं समजा 100% आपण धरली तर 66% कामं बायका करतात, 34% कामं पुरुष करतात, पण 10% उत्पन्नाचा वाटा बाईला मिळतो आणि त्याच्यातल्या 1% बाईची स्थावर जंगम अशा अर्थाने आपण जे म्हणतो ती मिळते. हे माणसांनी तयार केलेली सिस्टीम आहे. म्हणजे जसं सीमांदी बाबा म्हणाली होती की बाई आणि पुरुष जन्मतो, पण बाईपणा आणि पुरुषपणा हा सामाजिक सांस्कृतिक आर्थिक व्यवहारातून घडवला जातो. त्याच्यामुळे हा जो घडवलेपणा आहे बाईपणाचं आणि पुरुषपणाचं याच्यातून व्यक्ती म्हणून कोणीच चांगले होत नाही. म्हणजे बाई पण काही चांगली व्यक्ती आहे असं स्त्रीचळवळ कधीच म्हणत नाही की पुरुष म्हणजे वाईट आणि बाई म्हणजे चांगली असं स्त्रीचळवळीचं म्हणणं नाही. स्त्रीचळवळीचं म्हणणं असं आहे की पुरुषप्रधान व्यवस्था बाई पण घडवते आणि पुरुष पण घडवते. आणि या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या जवळजवळ दोन ध्रुवावर असल्यासारख्या आहेत. त्या कुठेतरी एकमेकांना पूरक असल्याचं आपण भासवतो पण दोन्हीही व्यक्ती आत्मनिर्भर स्वयंपूर्ण असत नाहीत. आणि आजच्या व्यवस्थेमध्ये बाईला पुरुषावलंबी केले पण पुरुष असं दाखवतो की त्याचं बाई वाचून काही अडलेलंच नाही आहे. कारण आपल्याकडे नेहमी असं म्हटलं जातं तू गेलीस तर 56 मिळतील. म्हणजे पुरुषाला आज कुठेतरी हा कॉन्फिडन्स आहे की एक बायको गेली तर दुसरी मिळणार आहे. आता परिस्थिती झपाट्याने बदलते. म्हणजे आता आपल्याला माहीत असेल की विधुर पुरुषांच्या लग्नाच्या समस्या आहेत. पूर्वी जशा विधवांच्या होत्या, विधवा लग्न करायचं का नाही इथपासून सामाजिक सांस्कृतिक होतं, पण आता पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हे यायला लागलेलं आहे. आता हे पुरुषांच्या बाबतीत कशामुळे आलेलं आहे, कारण बायका बाहेर जाऊन मिळवत्या झाल्या आहेत, बायकांना पेन्शनही मिळू लागलेलं आहे आर्थिक
स्वावलंबी त्या झालेल्या आहेत कुठेतरी, तसं पुरुष स्वयंपाकघरात आलेलं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की घरकामाविषयी आपण का एवढं त्याच्या मूल्याविषयी बोलतो आहे, तर बायका नोकरी करायला लागल्या पण घरकाम चुकलं नाही त्याच्यामुळे कुठेतरी बायका दुहेरी गुलाम झाल्या आहेत का असं बायकांना वाटायला लागलं. कुठेतरी आजच्या तरुण बायकांनी सुपरवुमन सिंड्रोम या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं की मला हे पण येतं ते पण येतं, पण तरी कुठेतरी हे त्यांना सांगायची गरज आहे की हे इनह्युमन आहे, हे अमानवीय आहे, इतकं सगळं तुम्ही करायची गरज नाही आहे. कुठेतरी पुरुषांनी स्वयंपाकघरात येण्याची गरज आहे. आणि इथे मला एक सांगावंसं वाटतं की ग्लोरिया स्टाइनम असं म्हणालेली आहे की स्त्रीवादी चळवळीतल्या बऱ्याचशा बायकांनी, ज्याच्यामध्ये मी पण आहे असं मला वाटतं, की आम्ही मुलींना मुलांसारखं वाढवलं पण मुलग्यांना मुलींसारखं वाढवायचं धारिष्ट्य कोणामध्येच नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय झालं की घरकाम कोणीच करत नाही आहेत, म्हणजे मुली पण करत नाही आणि मुलं तर करतच नव्हती. आणि मग त्याच्यामुळे आता हे म्हणायची गरज आलेली आहे की घरकामाला मूल्य म्हणजे काय, खरं तर पैसा मिळाला पाहिजे. पैसा मिळवताना म्हणजे मिळायचा का नाही असं म्हणत असताना फार भावनिक बाईला म्हटलं जातं की घरासाठी पैसे घेतेस, घरकाम करते त्याच्यासाठी पैसा, आपलंच तर घर आहे वगैरे. पण बायका आता त्याच्या बाहेर यायला लागल्या आहेत, त्या रॅशनल व्हायला लागल्या आहेत. बऱ्यापैकी बायकांना कळायला लागलं आहे की आपण जे कष्ट करतो त्याचा आपल्याला मोबदला मिळायला पाहिजे आणि याच्यात वाईट काही नाही आहे. त्याच्यामुळे हे बाई आता समजायला लागली आहे, पण पुरुषाला समजण्याची गरज आहे. आणि म्हणून पुरुषवादच्या माध्यमातून आपण हे पण म्हणतो आहे की पुरुषांना कळायला पाहिजे की या पुरुषप्रधान व्यवस्थेत आपली जी जडणघडण झालेली आहे ही लॉपसाइडेड आहे. पुरुषांना चहा पण करता येत नाही, पुरुषांना पोळ्या करता येत नाहीत, पुरुषांना स्वयंपाक करता येत नाही, पण तिथे कमीपणाची भावना नाही आहे. पण जेव्हा बाईला स्कूटर चालवता येत नाही किंवा बँकेचे किंवा आर्थिक व्यवहार करत नाहीत तेव्हा तिला म्हणजे तिला एवढं येत नाही. म्हणजे हा जो मूल्यांचा विचार आहे की घरकाम येत नाही, दोन वेळेला जेवायला लागतं पण मला स्वयंपाक करता येत नाही, याच्यामध्ये पुरुषपणा वाटणं आणि त्याला असं वाटणं स्वयंपूर्ण होण्यासाठी मला स्वयंपाक यायला पाहिजे. म्हणजे आजवर जे आपण म्हणत आलो की लग्न म्हणजे तडजोड असते हे एका बाजूने आपण म्हणतो, ठीकच आहे, सामंजस्य असायला पाहिजे, पण स्त्री चळवळीचं म्हणणं असं होतं की तडजोड एका बाजूनीच का, ती फक्त बाईनीच का करायची, परस्पर सामंजस्य असलं पाहिजे. अवलंबित्व असण्यापेक्षा परस्परावलंबन हे महत्त्वाचं आहे. बायको एका अर्थाने खूप तणावाखाली आहे, तिला दुहेरी गुलामगिरी करायला लागत असल्यामुळे तिला डबल बर्डन पडतं आहे आणि त्याच्यामुळे ती खूप तणावाखाली आहे. आणि आता कुठेतरी ती अर्धवट जागी पण झाली आहे, कुठेतरी तिला कळतं आहे की माझं कर्तव्य काय आहे, माझी जबाबदारी काय आहे आणि समता कशी आहे. तर त्या अर्थाने बायकांनी आणि पुरुषांनी दोघांनीही आपापल्या बाईपणाच्या आणि पुरुषपणाच्या साच्यातून बाहेर यायची गरज आहे. म्हणजे ते जे आत्तापर्यंत खूप रिजिड असे साचे होते ते आता लवचिक होताना नक्की दिसत आहेत. म्हणजे आत्ता नक्की कुठेतरी आपल्याला सकारात्मक बदल पुरुषांमध्ये दिसत आहेत. तरुण पुरुष आता कुठेतरी मुलांना सांभाळणं म्हणजे बाप आणि मुलगा यांचं नातं आत्ताच्या तरुण पिढीमध्ये खूप चांगलं दिसायला लागलं आहे. पुरुष कुठेतरी स्वयंपाकघरात मदत पण करत आहेत, पण कुठेतरी ती मदत करतो या पद्धतीनेची भावना आहे. म्हणजे काम बाईचंच आहे आणि पुरुष मदत करतो आहे, तर त्या पद्धतीने न होता घर सगळ्यांचं, घरकाम सगळ्यांचं या दिशेने जाण्याची आपल्याला खूप गरज आहे. आणि चांगलं शांततापूर्ण सहजीवन हवं असेल तर मला वाटतं दोघांनी घरकाम करण्याची खूप गरज आहे. धन्यवाद.